आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना एनडीएमध्ये आणण्याचा चंगच जणू भाजपनं बांधलाय। त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पुढाकार घेणार असून भाजपच्या वतीनं शरद पवारांना एक मोठी ऑफर दिली जाणार असल्याचं समजतंय। पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांसाठी भाजपमधला एक गट आग्रही। शरद पवारांना सोबत घेण्यासाठी मोदी प्रयत्न करणार। भाजपला अजूनही शरद पवारांची प्रतीक्षा। अजित पवारांच्या समर्थकांना सोबत घेत राष्ट्रवादीत बंड घडवून आणल्यानंतरही भाजप नेतृत्वाचं समाधान झालेलं दिसत नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामधला एक गट अजूनही शरद पवारांना सत्तेत सोबत घेण्यासाठी आग्रही आहे। खुद्द मोदीही शरद पवारांसाठी प्रयत्नशील असून पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर असतील। या दौऱ्यादरम्यान मोदी पवारांशी संवाद साधतील अशी शक्यताही व्यक्त केली जाते आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्र आणि बिहारवर लक्ष केंद्रित केलंय। उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांच्या खालोखाल महाराष्ट्रात 48 आणि बिहारमध्ये 40 लोकसभेच्या जागा आहेत। पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसंच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासारखे बडे नेते भाजपच्या लोकसभा विजयाच्या संकल्पांना सुरुंग लावू शकतात याची भाजप नेतृत्वाला कल्पना आहे। त्यामुळेच या दोन्ही राज्यातल्या राजकीय समीकरणांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। बिहारमध्ये जीतनराम मांझी, चिराग पासवान आणि संजय निषाद यांच्यासारख्या छोट्या मोठ्या नेत्यांना बळ देऊन नितीश कुमारांना रोखण्याची रणनीती बनवण्यात आली आहे। तर महाराष्ट्रात शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमधले संबंध कधीही न जुळून येण्याइतपत बिघडलेत। त्यामुळे भाजपनं महाराष्ट्रात संपूर्ण लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही शरद पवारांवर केंद्रित केलंय। राष्ट्रवादीतला मोठा गट अजित पवारांच्या रूपानं जरी भाजपसोबत आला असला तरीही विरोधात असलेले शरद पवार लोकसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात। त्यामुळेच पवारांना कुठल्याही स्थितीत सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपनं चालवलेत। राष्ट्रवादीत अजित पवारांना मानणारे आमदार त्यांच्यासोबत सत्तेत गेले पण काही आमदार शरद पवारांसोबत कायम राहिलेत। आता या पवारनिष्ठ आमदारांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न अजित पवार गटाकडून केले जात आहेत। राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि विकास कामांसाठी सत्तेत सहभागी होण्याचं आमिष या आमदारांना दिलं जात आहे। त्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ खडसेंसारखे नेते वगळता शरद पवार गटातल्या बहुतांश आमदारांच्या मतदारसंघात विकास निधीची खैरात वाटण्यात आली आहे। एकूणच काय तर भाजपची रणनीती स्पष्ट आहे। शरद पवारांसोबत राहिलेल्या गटात अस्वस्थता निर्माण करून उरली सुरली राष्ट्रवादीही अजित पवारांसोबत आणणं आणि शरद पवारांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाजूला वळवणं अशा दुहेरी पातळीवर भाजप प्रयत्न करत आहे। पण भाजपच्या या प्रयत्नांना यश मिळणार की नाही हे फक्त शरद पवारांच्या भूमिकेवरच अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।